नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ती देवेंद्र फडणवीसांसंदर्भातली. माझ्याकडे विधानसभेसाठी रणनीती होती आणि म्हणूनच मी पदमुक्त करा असं बोलल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. तसंच लोकसभेच्या निवडणुकीत काही ठिकाणी महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव दिसल्याची खंत फडणवीसांनी व्यक्त करून दाखवली. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावर देखील देवेंद्र फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. विधानसभेसाठी रणनीती तयार आहे, मैदान फत्ते करणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी राजीनामा देण्याचा विचार केला तेव्हा माझ्या डोक्यात काही रणनीती होती, आजही आहे. थोडे दिवस जाऊ द्या, त्यानंतर आपण महाराष्ट्राबाबतची ब्लूप्रिंट ठरवू. मागील 3 निवडणुका मिळून जेवढ्या जागा काँग्रेसला मिळाल्या नाहीत तेवढ्या जागा या एका निवडणुकीत मिळाल्यात. भाजपा सत्तेत आला, संविधान बदलणार हा विषय इतका खालपर्यंत गेला त्याचा निकालावर परिणाम झालाय. दलित आदिवासी समाजात दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात झालाय. उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती असती तर मुंबई कोकणात दिसायला हवी होती. ठाण्यापासून कोकणापर्यंत उपाठाला एकही जागा मिळाली नाही. मराठी बहुल भागात ठाकरेंना फार मोठं मताधिक्य मिळालं नाही. परंतु ठाकरेगडाला विशिष्ट समाजाच्या मतांवर एखाद्या विधानसभेत प्रचंड मताधिक्य मिळाल्यानं त्यांच्या जागा आल्यात. मराठा समाजाचा फटका बसलाय, पण ज्यांनी 1980 पासून मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्याकडे मतं गेली. नॅरेटिव्ह तयार करण्यात विरोधक यशस्वी झाले, पण आपला मतदार सगळा गेला असता तर 43% मतं मिळाली नसती. यशाचे बाप अनेक असतात, पण अपयशातही अपयश ताकदीनं अंगावर घ्यायचं असतं, ते पचवायचं असतं आणि नवीन निर्धार करायचा असतो. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही आहे.